स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता ध्येयासाठी जगणारी तर स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता ही विकासोत्मुख पत्रकारिता तर आत्ताची पत्रकारिता ही व्यावसायिक पत्रकारिता आहे असे सांगत सकारात्मक व सर्जनशील पत्रकारितेची खरी मूल्ये आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार शास्त्री यांनी केलेत विश्वसंवाद केंद्र विदर्भ प्रांतातर्फे देवश्री नारद जयंतीनिमित्त व्यंकटेश लॉण येथे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते या कार्यक्रमात प्रिंट मीडिया या क्षेत्रातून अकोला येथील सकाळ समूहाच्या अॅग्रोवनचे प्रतिनिधी गोपाल हागे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधनं यूसीन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जोशी आणि ग्रामीण क्षेत्रातून धारणी येथील तरुण भारतचे पत्रकार रवींद्र नवलाखे यांना पुरस्कृत करण्यात आले अकरा हजार रुपये रोख सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते वर्तमान काळात पत्रकारिता कोंडीत सापडलेली आहे पत्रकारांची कार्य लेबोरियस व थँकलेस आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेची सकारात्मक आदर्श मूल्ये समाजासमोर आणता आली पाहिजे ते मूल्य म्हणजे देवर्षी नारद होय आणीबाणीनंतर पत्रकारितेत काळे पूर्व सुरू झाले ऐंशी ते नव्वदच्या दशकात व्यावसायिक पत्रकारिता सुरू होऊन भांडवलशाही थुईथुई नाचायला लागली सध्या स्थितीत पत्रकारितेत नकारात्मकता आलेली आहे असे कुमार शास्त्री म्हणालेत जे घटक राष्ट्राचे पायाभूत घटक असतात त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरीने वेतन दिले पाहिजे त्या अनुषंगाने पत्रकारांना सर्वाधिक वेतन असले पाहिजे मात्र सध्या स्थिती भयावह आहे ही कोंडी फोडायची असेल तर पत्रकारांना आत्मनिर्भर केले पाहिजे सर्जन शक्ती हीच पत्रकारांचे खरे भांडवल असून पत्रकार जेव्हा सकारात्मक पत्रकारिता करतो तेव्हा ती शक्ती पत्रकारांच्या पाठीशी उभी राहते असे सांगत कुमार शास्त्री यांनी आपल्या विवेचनात ज्ञानव्यापी मंदिर मस्जिद वाद हनुमान चालिसा पठण राजद्रोह यावरही त्यांनी संक्षेपात भाष्य केले कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे यांचेही याप्रसंगी अधिक्षीय भाषण झालेत कुलगुरू डॉ दिलीप मालखडे यांनी आपले मत मांडताना ते म्हणाले की पत्रकारिता आणि शिक्षणक्षेत्र हे खूप मिडतेजुडते आहे शिक्षण क्षेत्रात शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवून पिढ्या पिढ्या घडवित असतो तर पत्रकार हा समाज प्रबोधनाचाच काम करून एक मोठा वर्ग घडवित असतो त्यामुळे पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे सर्वांचे अभिनंदन करीत भविष्यात सुद्धा आपले कार्य असेच अविरतपणे सुरू ठेवावे या सोहळ्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप मालखेडे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद बर्वे बी टी इंगुले सुनील सरोदे सुनील पाठक व डॉक्टर चंद्रकांत शिंदेसह अमरावतीकर नागरिक उपस्थित होते